नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीची कांद्याची पात। त्याला लागणारे साहित्य बघून घेऊयात। एक चमच मोहरी, एक चमच जिरे आणि मी लसूण असा कापून घेतलेला आहे। 2-3 पाकळ्या आहेत ह्या। फोडणीसाठी तेल, लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि शेंगदाण्याचं कूट, टमाटे एक कापून घेतलेलं आहे बारीक आणि मी तुरीची डाळ 1-5 मिनिट झाल्या आधी भिजत घातलेली आहे। पॅन गरम झालेला आहे आपला। यामध्ये मी सगळ्यात आधी तेल टाकते, मी जिरे मोहरी टाकते, जिरे मोहरी कळली आहे, जिरे मोहरी कळली की मी यात हे लसूण टाकते। आता लसूण पण मस्त तळतळते। यात आता सगळ्यात आधी कांद्याची पात टाकायची। मी याला 2 मिनिट फक्त झाकून ठेवते। टमाटे टाकते यार। टमाटे टाकल्यावर पण आता मिक्स करून घ्यायचं। याला परत मी 2 मिनिट झाकून ठेवते। अजून यात आधी आता सगळ्यात आधी मी पहिल्यांदा चवीप्रमाणे मीठ टाकते। ही तुरीची डाळ आहे। तुम्हाला जर आवडत नसेल तुरीची तर मुगाची पण डाळ टाकू शकता, चण्याची पण, पण मला तुरीची आवडते म्हणून मी तुरीचीच टाकते। ही डाळ थोडी 5 मिनिट आधी भिजू घालायची, कारण की आरत कच्ची डाळ खूप छान लागते ह्याच्यात। आता ह्याच्यात मी लाल मसाला चवीप्रमाणे, आणि शेंगदाण्याचं कूट, हे पण तुम्ही आवडीप्रमाणे टाकू शकता। एक वाटी पाणी टाकलेलं आहे मी याच्यात। मस्त अशी सरभरीत भाजी झालेली आहे ही, बघू शकता तुम्ही। याला फक्त आता आपण 5 मिनिट झाकून ठेवूया। मी आता गॅस बंद करते आणि याला 1-5 मिनिट असंच आपण ठेवूया, नंतर सर्व्ह करू। ही झाली आपली गरमागरम कांद्याची पात तयार। प्लीज, तुम्हाला जर माझे कांद्याच्या पातीचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका।